तर कोणतंही मराठी लग्न असलं हळद असली की एक गाणं जे आपण कॉमन ऐकतो ते म्हणजे गुलाबाची मखली येस माझा आवाज अजिबात चांगला नाहीये मला अगदी मानलंय पण तुम्हाला तो एक फील देण्यासाठी मी आपलं दोन ओळी गायला आणि परत अजून जर जा जास्त गायलो तर मग कॉपीराईटचा पण इश्यू येईल सो so, त्याच्यापासून दूरच राहूयात मी तुम्हाला नाव नावाने सांगितलं हाय मी खबरी चॅनल वर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला अचानक प्रश्न पडला असेल की मी लग्न हळद गुलाबाची कळी हे सगळं का बोलतोय बेल मी ह्याच्याकरता बोलतो आहे कारण या गाण्याने एक नवीन रेकॉर्ड एक नवीन विक्रम केलेला आहे स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांचं तुहिरे फिल्म मधलं हे जे गाणं आहे यांनी युट्यूबवरती एक नाही दोन नाही तर शंभर मिलियन हंड्रेड मिलियन व्ह्यूचा जो एक महत्वपूर्ण टप्पा असतो हा पार केलाय आणि नुकतीच तेजस्विनी आणि स्वप्नी या दोघांनी याच्यासाठी एक पोस्ट शेअर करून सांगितलं की दिस इज ह्यूज सक्सेस आणि ट्रस्ट मी इट इज व्हेरी ह्यूज सक्सेस की एखादा मराठी गाणं हे शंभर मिलियनच्या पार जातं शंभर मिलियन म्हणजे दिस इज दिस इज बियॉन्ड इमॅजिनेशन आपल्या मराठी गाण्याला मराठी संगीताला एवढा मरा मोठा मान मिळतो इफ आय एम नॉट रॉंग कंपोज हे आहे जे धर्म, उर्मिला धनगर आणि वैशाली भैसनेवाडे आणि ही कोण आपली वैशाली सामंत या तिघींनी गायलंय का फक्त आ, वैशाली कोण आपली उर्मिला धनगर आणि या दोघींनी गायलंय मला माहित नाही तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा तेजस्वीनी आपल्याला अशी फुलान हिरोईन स्टाईल मध्ये नाचताना गाताना दिसली आहे आणि त्याच्यातला तिचा आणि स्वप्नचा जो रोमांस आहे हा विशेष पाहण्यासारखा आहे आणि त्याच्यामुळे तेजस्विनी पंडितला एक नवीन ओळख मिळाली गुलाबाच्या कळीची आणि आपल्याला सगळ्यांना एक गाणं मिळालं आपल्या मित्रांच्या आपल्या फॅमिलीच्या लग्नामध्ये हळदीमध्ये नाचण्यासाठी सो या हंड्रेड मिलियन व्ह्यूजमध्ये जर तुमचे सुद्धा काही व्ह्यूज असतील तर तुमचे सुद्धा सगळ्यांचे मनापासून आभार कारण ऍट द एंड ऑफ द डे हे आपलं मराठी भाषेतलं गाणं आहे आपलं गाणं आहे आणि त्याचा असा सन्मान होतोय खरंच खूप भारी गोष्ट आहे सो so, येस yes! ह्या uh, महत्वाच्या टप्प्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका